शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण गव्हाची कापणी करतो तर जसं आता इथे आमच्या ह्या शेती शाळा वर्गाचा जो प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये कसं ह्या शेतकरी महोदयांनी जे हिरवट हिरवट आहे तर ते वेगळं ठेवलेलं आहे, पाहू शकता. आता हा थोडासा अशा हिरव्या दिसत आहेत काड्या. हिरवं ठेवायचं हे वेगळं ठेवायचं कारण की ज्यावेळेस आपण मळणी ह्याची करतोय तर ह्या काड्यासुद्धा ज्या आहेत ते व्यवस्थित कट होत नाहीत आणि मग त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मालामध्ये यायची शक्यता असते. हां, भुसकटामध्ये. आणि ही जी आहे हे चांगलं वाळलेलं समोर तर पाहू शकता. आता ह्याच्यातलं मी काही गहू काढला आहे तर पाहायला जर गेलो आपण तर ह्याच्यातले दाणेसुद्धा जे आहे ते हिरवट हिरवट अशी राहिलेली आहे. त्याच्यामुळं एक समान माल जे आहे ते आपल्याला भेटत नाही एकसारखा. त्याच्यामध्ये कुठंतरी असं वेगवेगळं थोडंसं बियाणांचा रंग जो आहे तो वेगळा हे होतो. आणि मग ग्राहक घेताना आपण जे ग्रेडिंग करतो ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड तर त्याप्रमाणे हा जो माल आहे तो बीच्या खाली किंवा सीमध्ये जे आहे ते जातो. त्याच्यामुळं ह्याचा रेटसुद्धा आपल्याला कमी भेटतो. ह्याच्यासाठी कापणी करताना जो शेतमाल आहे तो व्यवस्थित वाळवूनच आणि जर अशा प्रकारे जर हिरवट राहिला असेल तर तो वेगळा जे आहे ते मळणी करावी. तो चांगल्या मालामध्ये येणार नाही ह्याची काळजी जी आहे ती आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. मावशी, मग आता तुम्ही हे जे आहे हे कसं करणार? हे जी वेगळी मळणी करणार का एकत्र त्याच्यातच करणार? हा, वेगवेगळं करणार, बरोबर आहे ना? ओके. हा, मालाचं वाटप होणार, ती आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारची जनजागृती आमचे शेतीचा प्रशिक्षक केजी पोटभरे आणि आमची पूर्ण टीम उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय आंबेजोगाई अधीनस्थ ज्या काही शेतीशाळा चालतात तर त्याच्या अंतर्गत हे उपक्रम चालू आहे.